नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जॉब अपडेट्स आणि प्लेसमेंट प्रिपरेशन चॅनलमध्ये स्वागत आहे. मी तुमचा मित्र तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवी अपडेट. हो मित्रांनो, ही अपडेट आहे असेंचर कंपनीकडनं. मित्रांनो, माझ्या मागच्या असेंचरच्या व्हिडिओला खूप साऱ्या मित्रांनी विचारलं होतं की आम्ही BCA आहे, BA आहे, तर दादा आम्हाला काही जॉब्स आहेत का असेंचरमध्ये. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन जॉब. तर चला टाइम वेस्ट न करता करूयात व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, हा जॉब आहे टेक्नॉलॉजीमधला. तर याचं जे टायटल आहे ते आहे DH सिस्टीम अँड ॲप्लिकेशन सर्व्हिस असोसिएट 2022 आणि 2023. मित्रांनो, पॅकेज असणार आहे 3.5 लाखांचं, म्हणजेच 3,44,200 रुपये. लोकेशन्स आहे बँगलोर, हैदराबाद, चेन्नई, गुरगॉन, पुणे, कोलकाता, नागपूर, इंदौर, मुंबई, जयपूर. म्हणजे तुम्ही पुण्यामध्ये अप्लाय करू शकताय, नागपूरला अप्लाय करू शकताय, मुंबईला अप्लाय करू शकताय. जर तुम्हाला बँगलोरला जायचं असेल, बँगलोर बघायचं असेल, तर तुम्ही बँगलोर देखील लोकेशनसाठी अप्लाय करू शकत आहात. चला मित्रांनो, पहिल्यांदा बघूयात आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया. कारण तुम्ही जर इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत असाल तरच व्हिडिओ पूर्ण बघा, अन्यथा तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकतात. तर चला व्हिडिओमध्ये बघूयात इलिजिबिलिटी क्रायटेरिया. मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी ही सुवर्ण संधी आहे. हे बघा, असेंचरने इथे सांगितलेलं आहे ऑल स्ट्रीम्स ऑर ब्रँचेस ऑफ. जर तुम्ही BSc केलेलं असेल, BCA केलेलं असेल, BBA केलेलं असेल, BA केलेलं असेल. मित्रांनो लक्षात घ्या, BCom तुम्ही BA असाल किंवा BCom असाल, तुम्ही बी व्होकेशनल असाल, BMS असाल, BBS असाल, BFM असाल, BBI असाल, BAF असाल, BEd असाल, BMM असाल, BFA असाल, BSc मायक्रोबायोलॉजी असाल, BDesign असाल, MCM असाल, MSc असाल, नॉन CSIT ब्रँचचे असाल, MA असाल, MCom असाल किंवा MFA असाल. कोणते? तर 2023 आणि 2022 बॅच पासआउट्सचे. आणि तुमचं एज्युकेशन हवं फुल टाईम एज्युकेशन, हवं पार्ट टाईम एज्युकेशन नको. तर मित्रांनो हे बघा, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, जवळजवळ 20 ब्रँचेसचे मुलं या जॉब लोडला अप्लाय करू शकतात. तुम्ही नॉन CSIT असाल तरी देखील तुम्हाला असेंचर कंपनी हायरिंग देत आहे. मित्रांनो, खूप चांगली सुवर्ण संधी आहे आपल्या सर्व मित्रांसाठी. तुम्ही तुमच्या मित्रांनाही कळवा, हा व्हिडिओ पाठवा, त्यांना अप्लाय करायला सांगा. जर तुमचा मित्र BCom असेल, BA असेल तरी देखील, BEd असेल तरी देखील तो IT काम करू शकतो आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही प्लीज त्यांना हा व्हिडिओ पोहोचवा, सांगा. इथं त्यांनी नोट दिलेली आहे BTech, MA, MTech, MCA, MSc जे की CS आणि IT ब्रँचचे विद्यार्थी आहेत, किंवा ज्यांनी MBA केलेलं आहे, PGD BM केलेलं आहे, PGDM केलेलं आहे, ते कॅन्डिडेट्स इलिजिबल नाहीत. मित्रांनो, ह्या जॉब रोलला बाकीच्या ब्रँचेसचेच विद्यार्थी इलिजिबल आहेत, जे की मी सांगितलं आधी BSc, BCA, BBA, BA, BCom, BSc व्होकेशनल, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर जर तुम्ही या ब्रँचेसचे असाल तर पुढे देखील त्यांनी क्रायटेरिया लावलेला आहे, तर तो क्रायटेरिया समजून घेऊ. त्यांचं म्हणणं आहे नो ॲक्टिव्ह बॅकलॉग्स. मित्रांनो, खरकट मागं ठेवूच नका, ॲक्टिव्ह बॅकलॉग ठेवूच नका. तुम्ही जर BA करत असाल, BSc करत असाल, BCA करत असाल, तर माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही एकही बॅकलॉग मागे ठेवू नका. आपल्याला कंपनीमध्ये जॉबला जायचं असेल तर आपल्याकडे बॅकलॉग नकोच. म्हणजे आपण प्रत्येक क्रायटेरियात बसायलाच हवं, आपले 50-60% पुढे CGPA हवा आणि प्लस आपलं एकही बॅकलॉग नको, एवढीच काळजी घ्या मित्रांनो. त्यानंतर यू शुड हॅव कम्प्लीट युअर डिग्री विद इन दी टाइम स्लॉट, दॅट टाइम स्लॉट. म्हणजे मित्रांनो, 3 इयरचं BBA असेल तर 3 इयरमध्येच व्हायला हवं, 2 इयरची MSc असेल तर 2 वर्षातच ती कम्प्लीट करायला हवी. त्यानंतर मित्रांनो आहे की तुम्हाला 11 वर्षांपेक्षा जास्त एक्सपिरियन्स नको. म्हणजे तुम्ही 0 ते 11 एक्सपिरियन्समध्ये असाल तर तुम्ही या जॉब रोलला ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर इथे पुढे पण दिलेलं आहे, तुम्ही नाईट शिफ्ट वगैरेसाठी करू शकता, सहमत असायला हवं. त्यानंतर तुम्ही अक्रॉस इंडिया रिलोकेट करायला सहमत असायला हवं. ही झाली मित्रांनो इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तुम्ही जर यात पूर्णतः बसत असाल तर बघूयात डिस्क्रिप्शन. और तुम्ही जर यातील एकही गोष्टीत बसत नसाल तर कृपया हा व्हिडिओ स्किप करा, आणि जे मित्र बसत आहेत तुम्हाला माहीत असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि जर बसत असाल तर बघूया जॉब डिस्क्रिप्शन काय आहे. तर मित्रांनो, जॉब डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना त्यांची टीम इम्प्रूव्ह करायची आहे. त्यांना जो सपोर्ट द्यायचा आहे क्लायंटला, तो इम्प्रूव्हमेंट करून द्यायचा आहे. त्यासाठी मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे आयडेंटिफाय अँड सॉल्व
इश्यूज विद इन द ॲप्लिकेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही इश्यू असतील तर ते तुम्हाला सॉल्व करायचे आहे. मित्रांनो, खूप सोपं आहे. जॉईन झाल्यानंतर तुम्ही इझिली हा जॉब करू शकतात. त्यानंतर ड्राईव्ह रिझोल्यूशन ऑफ फंक्शनल टेक्निकल अँड इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूज ऑफ क्लायंट्स, म्हणजे क्लायंटला काही इन्फ्रास्ट्रक्चर इश्यू येतात, कधीकधी क्लायंटचं डोमेन बंद पडतं किंवा कधीकधी क्लायंटचं मशीन बंद पडतं, क्लायंटला कळत नाही की आता काय करायचं, त्यासाठी तुम्ही हायर केले जाणार आहात आणि त्यातून तुम्ही क्लायंटला सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहात. त्यानंतर हे बघा, इथे तुम्हाला क्लायंट्सला गाईड करायचं आहे, त्यांच्या युजर्सला गाईड करायचं आहे, त्यांच्या डेव्हलपरला गाईड करायचं आहे. त्याच्यानंतर इथे प्रोजेक्ट कंट्रोल सर्व्हिसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, सपोर्ट प्रोजेक्ट इन द टेक्नॉलॉजी डिलिव्हरी सेंटर्स बाय ट्रॅकिंग अँड मॅनेजिंग प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऑफिस ॲक्टिव्हिटीज. आता मित्रांनो, इथे एक तिकीट ॲक्टिव्हिटी म्हणून असते, म्हणजे क्लायंट सपोर्ट तिकीट अरेज करतो, तुम्हाला ते तिकीट्स बघायचे असतात, समजून घ्यायचे असतात, ते डेव्हलपरला असाईन करायचे असतात आणि ते असाईन केल्यानंतर डेव्हलपरकडून सॉल्व केल्यानंतर क्लायंटला रिप्लाय द्यायचा असतो. खूप सुंदर प्रोसेस आहे मित्रांनो, यातनं तुमचं स्किल देखील इम्प्रूव्हमेंट होईल, तुम्हाला जॉबही भेटेल आणि आय टी असेंचरमध्ये जॉब मिळतो आहे. बघा, तुम्ही लवकरात लवकर ॲप्लाय करा अशी मला तुमच्याकडे कळकळीची विनंती. प्रोडक्टिव्हली मॉनिटर मॅनेज रिपोर्ट ऑर एक्झिक्युशन डिलिव्हरी अँड सॉल्व इश्यूज, मॉनिटर संबंधित काही इश्यू असतील तर ते देखील तुम्ही इथे सॉल्व करू शकतात. इथे लो ऑर नो कोड ॲप डेव्हलपमेंट, बघा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला कोड डेव्हलपमेंट तर नाही करायची, पण त्या संदर्भात हे बघा, डेव्हलप ॲप्लिकेशन युझिंग अ लो कोड डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म, सेटिंग अप कॉन्फिगरिंग सिस्टीम फॉर इच क्लायंट युनिक रिक्वायरमेंट्स, वर्क विथ इन द की एलिमेंट्स फॉर बिल्डर्स, प्री बिल्ड टेम्पलेट्स, ड्रॅग अँड ड्रॉप एंटिटी बिल्डर. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला इथे कोड करायचा नाही, पण जे रेडीमेड कोड आहे त्याच्यातून तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप करून तुम्ही काम करू शकता. उदाहरण द्यायचं झालं तर आता वर्डप्रेस आहे, वर्डप्रेसमध्ये तुम्हाला कोड करायचं नाही, तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करून देखील मस्तपैकी वेबसाईट बनवू शकता. तर अशा प्रकारचा तुमचा जॉब रोल असणार आहे. टेस्ट अँड ॲटोमेशनमध्ये मित्रांनो, तुम्हाला टेस्ट केस डिझाईन करायचे आहे, टेस्ट प्रोसेसेस बघायचे आहेत, टेस्ट डेटा बघायचा आहे. तुम्हाला हे बरोबर ॲटोमॅटिकली जेव्हा तुम्ही त्यामध्ये पडाल तेव्हा तुम्हाला शिकवलं जाईल. प्रिपेअर ऑल रिपोर्ट्स रिलेटेड टू सॉफ्टवेअर टेस्टिंग कॅरीड आउट, या प्रकारचं तुम्हाला काम असणार आहे. आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर बघूयात की प्रोसेसमध्ये मित्रांनो, इथे सांगितलेलं आहे की पहिल्यांदा तुम्हाला या जॉब रोलसाठी अप्लाय करायचं आहे. जर तुम्ही इलिजिबल असाल तर तुम्हाला एक ईमेल इन्व्हिटेशन येईल, त्यामध्ये तुमची असेसमेंट असेल. ती मॉक असेसमेंट राहील, ती तुम्ही देऊ शकता 10 मिनिटामध्ये. त्यानंतर ती एक प्रॅक्टिस असेसमेंट असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला कळेल की नेमकं तुमचं सॉफ्टवेअर चालतं आहे का, हार्डवेअर चालतं आहे का, इंटरनेट आहे का, वगैरे वगैरे. त्यानंतर तुम्हाला पहिला मेल इन असेसमेंटचा जो की असेल कोड इनि इग्निटिव असेसमेंट, यामध्ये तुम्हाला 50 मिनटं दिले जातील ही असेसमेंट कम्प्लीट करण्यासाठी. यामध्ये तुमची इंग्लिश ॲबिलिटी, क्रिटिकल थिंकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग अँड ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग बघितली जाईल. मित्रांनो, हे झाल्यानंतर तुम्ही जर त्यामध्ये पास झाला तर तुम्हाला दुसरी असेसमेंट येईल, जी की असेल टेक्निकल असेसमेंट, आणि ही ऑप्शनल असते. कारण त्यांचं म्हणणं आहे, टेक्निकल असेसमेंट इज नॉट अन एनरोलमेंट राऊंड बट स्कोर्स द टेक्निकल असेसमेंट विल फॅक्टर इन द ओव्हरऑल सेक्शन. आणि त्यासाठी तुम्हाला 40 मिनटं दिलेले असतात. या 40 मिनटामध्ये तुम्हाला कॉमन ॲप्लिकेशन MS ऑफिस, सुडो कोड, फंडामेंटल अँड नेटवर्किंग सिक्युरिटी, फंडामेंटल्स ऑफ क्लाउड, या सर्वांचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर तिसरी असेसमेंट असते कम्युनिकेशन असेसमेंट, हिचं ड्युरेशन असतं मित्रांनो 30 मिनटं, आणि यू विल रिसीव अँड सेपरेट ईमेल. त्यासाठी तुम्हाला सेपरेट ईमेल येईल, लॉग इन डिटेल्स येतील, तिथे तुम्हाला सेंटेन्स, व्होकॅबलरी, फ्लुएन्सी, प्रोनाऊन्सिएशन विचारलं जाईल. आणि त्यानंतर तुमचा असेल इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही असेंचरमध्ये 3.5 लाखासाठी जॉईन व्हाल. जॉब रोल असेल सिस्टीम अँड ॲप्लिकेशन सर्व्हिस असोसिएटिव 2022 आणि 2023. मित्रांनो, तुम्ही जर या जॉब रोलसाठी इंटरेस्टेड असाल तर कमेंट खाली नक्की कळवा. आणि जर तुम्हाला या जॉब रोलला ॲप्लाय कसं करायचं हे जर बघायचं असेल तर तुम्ही ह्याच व्हिडिओमध्ये बघू शकता. हे बघा, इथे मी म्हटलं आय डोंट हॅव अन अकाउंट, तर हे बघा असं येईल. हे स्क्रीन आल्याच्यानंतर इथे आपण हे सांगतात की असं नाव टाका, असा फोटो आयडी टाका, इथे नेक्स्ट म्हणूया. नेक्स्ट म्हटल्याच्यानंतर स्क्रीनवरती पॉपअप इन, हे बघा इथे पूर्ण जॉब डिस्क्रिप्शन असेल, जे की मी तुम्हाला आत्ता मराठी भाषेमध्ये आपल्या मातृभाषेत समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्ही सर्व जर इलिजिबल असाल तर खाली या, खाली घेऊन हे बघा इथे तुम्हाला कशात थोडं कळलं, तर इथे तुम्ही कॅम्पस म्हणू शकता, सोशल मीडिया ॲडव्हर्टाईज म्हणू शकता. सोशल मीडिया ॲडव्हर्टाईजमध्ये ते म्हणतील कुठनं, आता इथे यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला कळालेलं आहे तर तुम्ही ऑदर्स म्हणू शकता. त्यानंतर तुम्ही इथे, आता मी टेस्टिंग करतो आहे म्हणून इथे टेस्टिंग नाव टाकतो,
तुम्ही इथे तुमचं नाव, पप्पांचं नाव टाकू शकता, वडिलांचं नाव टाकू शकता, जर टाकायचं असेल तर नसेल टाकायचं तर ब्लँक ठेवू शकता. इथे आडनाव टाका, त्यानंतर तुमचा युनिव्हर्सिटीचा PRN नंबर टाका, त्यानंतर ईमेल ID टाका. ईमेल ID हा प्रोफेशनल हवा, मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर टाका. असेंचर तुम्हाला फोन करते, व्हॉट्सअप करते, त्यामुळे एकदम परफेक्ट जो आहे तो कॉन्टॅक्ट टाका. इथे येस म्हणा, म्हणजे असेंचर तुम्हाला स्वतःच्या याच्यावरती अप्लाय करेन, त्यानंतर स्वतःच्या मोबाईलवरती फोन वगैरे करेन. इथे सपोज तुम्ही जर असाल 2001 विद्यार्थी, तर 2001 जानेवारी 2001 तुमची डेट ऑफ बर्थ खरीच टाका, तुमचं जेंडर टाका, तुमची सिटी टाका, सिटी टाकल्यानंतर तुमचं एज्युकेशनचा टाईप टाका, तुम्ही ग्रॅज्युएट आहे, अंडर ग्रॅज्युएट आहे, त्यानंतर ते तिथली सर्व माहिती भरा, लँग्वेज टाका, सर्व सर्व. आणि हे करून फोटो ID, गव्हर्नमेंट प्रूफ, आय ॲग्री करत खाली जेव्हा तुम्ही जाल तेव्हा सबमिट बटनावर क्लिक करा. आणि तुम्ही ह्या जॉब रोलला अप्लाय केलेलं असेल, तुम्हाला थोड्याच दिवसात लगेच मेल येऊन जाईल. मॉक असेसमेंट देऊन बघा, त्यानंतर तुम्हाला मेल येईल. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर असे नवनवीन जॉब्स हवे असतील, मराठी मातृभाषेत त्यांचं भाषांतर हवं असेल, तर कृपया मला सांगा, मी तुमच्यासाठी घेऊन येईन. तसेच तुम्हाला जर प्लेसमेंट प्रिपरेशनसाठी मराठीमधून व्हिडिओ पाहिजे असतील तरी देखील मला सांगा, मी तुमचा मित्र तुमच्यासाठी घेऊन येईन मराठीमध्ये. मित्रांनो, माझी तुम्हाला एकच कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा.